ओके जय हिंद, आलेत सर्व लेक्चरला, व्हेरी गुड। चला आज आपण लेक्चर सुरू करण्यापूर्वी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। पोलीस भरती तुम्ही सर्वजण करताय, बरोबर आहे? आणि पोलीस भरती करता करता या पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये असे 101 नमुने येऊन आलेले आहेत ना, त्या नमुन्यांबद्दल मी थोडंस तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुम्ही सगळेजण पोलीस भरती करताय, बरोबर आहे, पण तुमच्यामध्ये असे नमुने आहेत ना एक एक जबरदस्त, निव्वळ आणि निव्वळ फक्त टाइमपास करायला येतात। आणि घरच्यांची अपेक्षा काय असते, चला माझा पोरगा पोलीस अकॅडमी लावली म्हणजे तो काय होणार, आता पोलीस होणारच 100%, सगळ्यांना गॅरंटी असते पोलीस काय होणारच। पण घरच्यांना थोडी माहिती आहे आपल्या पिंट्या तिथे जाऊन काय करतोय ते। नमुने म्हणजे याचं काही दुखत नसेल, ग्राउंडला जाणार मस्त पाहिजे, थोडस रनिंग करणार, ओ सर माझा पायाला दुखतंय, लय पेन होते असं नाटक करणार, फक्त चालत राहणार। आणि कसं आहे, पोलीस ग्राउंडला गेल्या म्हणजे पोरींची संख्या भरपूर। आता पहिले पोरी अकॅडमी वगैरे जॉईन नाही होते करायचं, पण आता भरपूर पोरी अकॅडमी जॉईन करायचा, मग आपण त्या फक्त बघत असणार कोणती चांगली पोरगी आहे। असे पण लय नमुने आहेत बरं का। आणि घरच्यांना काय वाटतंय, आमचा पिंट्या गेला म्हणजे फक्त पोलीसमध्ये भरती होणारच, आणि पिंट्या तिथे जाऊन काय करतोय, पोरी पायाचं काम करतोय, असे पण नमुने असतात। काही नमुने असे असतात बघा, पोलीस भरतीला सगळेच पोरं उतरतात, सगळ्या प्रकारचे पोरं उतरतात, हुशार पोरं उतरतात, ज्याला काही येत नाही तेही उतरतात, जे दहावी दोन दोनदा नापास झाले ते देखील उतरतात, असे भरपूर डॉक्टर पण उतरतात, इंजिनियर पण उतरतात, आणि जो काटावर पास झालेला आहे तोही उतरतो। असं नाही की पोलीस भरतीला फक्त एकदम टॅलेंट पोरच असतात, असं नाही, पण ज्याला ज्याची 12वी झाली त्याला जर पोलीस व्हायचे त्याने ठरवलं ना, जरी तो काटावर पास झालाय तरी तो पोलीस झालेला आहे। त्या नमुन्यांबद्दल पण मी सांगणार आहे, सगळे वाईटच नमुन्यांबद्दल नाही सांगणार आहे, काही चांगल्या नमुन्यांबद्दल पण सांगणार आहे बरं का। आता एक नमुना होता 2016-17 बॅचला आमच्या, जेमतेम 12वी पास झालेला साहेब, इंग्लिश आणि आमचा 36 आकडा जमत नाही, गणित अजिबात नाही, जमतच नाही, काही शिकवण काही करत जमतच नाही, कारण आम्ही 10वी 12वी पर्यंत कधी गणित केलंच नाही, जमतच नाही, पण आम्हाला पोलीस व्हायचं। मग असे पण नमुने आहेत, मग या नमुन्यांचा विचार करावा लागतो आम्हाला शिक्षकांना पण, याचा प्लस पॉईंट काय आहे, जिद्द तर आहे, त्याचं ग्राउंड बघितलं तगडा, नमुन्यांचा ग्राउंड तगडा असतो बरं का, जे अभ्यासामध्ये कमी असतात ना अशा पोरांचा ग्राउंड तगडा असतो। 1600 मीटर फर्स्ट क्लास आउट ऑफ 100 गोळा सगळं पण अभ्यासात झिरो, अशा नमुन्यांसाठी एक सोपा पर्याय, भाऊ तुला गणित जमत नाही, ह्या सर नाही जमत, जनरल नॉलेज कसं आहे, जनरल नॉलेज स्ट्रॉंग आहे सर काही विचारा, कारण ते काय मी वाचलो जनरल नॉलेज करतो पण गणितच जमत नाही, एक काम कर जुन्या प्रश्नपत्रिका जेवढ्या पण भेटतील तुला ते सगळं जमा कर, सगळं जमा केलं त्याने प्रश्नपत्रिका, आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणितांनी फक्त पाठ कर म्हटलं, बाकी काय नको, 4 ऑप्शन बघ राईट उत्तर पाठ करून ठेव। आणि असे नमुने केलं, प्रश्नच पाठ केलं डायरेक्ट, आणि 2019 भरतीला जॉईन झाला पोरगा। असे पण नमुने असतात, काय नमुने ते बघा, अजून दुसरं एक एक्झाम्पल देतो, काय नमुने असे असतात बघा, गोळा आहे ना गोळा, त्याला माहित नाही पोलीस भरती करणारे म्हणजे गावची गावठी जर पोरगा जर तुम्हाला भेटला, त्याला गोळा कसं पकडायचं कसं फेकायचं माहीत नसतं, त्याला सांगितलं भाऊ गोळा फेक रे, उचलला जसा दगड मारतो तसा उचलून डायरेक्ट फेकून दिला, ते गेला 8-9 मीटर, ज्यांना टेक्निकची गरज नव्हती, परंतु काय गावची गावामध्ये शेती करणारे पोर ऑलरेडी स्ट्रॉंगच असतात, आणि हे पाण्याचं गाव खेडेगावमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असतो, 2-3 हांडे एकसाथ उचलून आणणारे पोर यांना गोळा म्हणजे काय काहीच वाटणार नाही, सहज फेकून देतात, असे पण नमुने असतात। काय नमुने बघा, अजून अकॅडमीत येतात सर आम्ही चाललो अकॅडमीत सकाळी उठून, पुरी पण बरं का 80-70% पुरी, 50% पुरी म्हणेन मी, सगळ्यात पुरी वाईट असतात असं नाही, 50% पुरी अशा असतात, आगो अकॅडमीला निघतो की पोरगी अकॅडमीला निघतात, हे यांचे जोड्या जुळतात मध्येच, यांच्या जोड्या जुळल्या सकाळी प्रॅक्टिसच्या नावाने फिरत आहेत बागेमध्ये,
असे पण काही काही नमुने आहेत, भरपूर आहेत। अरे काही काही पोरं तर एवढे अतरंगी आहेत बाबा, अरे बाबा पुरी पण पोरं पण मोबाईल असा धरला सोडतच नाही मोबाईलला, सारखं जेवली का उठली का बसली का खाल्ली का पिली का हेच प्रश्न, सारखी चॅटिंग चॅटिंग चॅटिंग। आता तर बाबा जिओने क्रांती आणून दिली आहे, बस आता सरळ सरळ इकडे तिकडे बघायचं, कोणी नसले डायरेक्ट व्हिडिओ कॉल, काय करते मी आता जेवण करते, जेवण मला सगळं सांगत बसणार, हे असले पूर्ण टाइमपास करणारे, पण अशा नमुन्यांची पण काही कमी नाही बरं का। मग रडतात दोन दोन तीन तीन वर्ष, रडतात चार वर्ष तीन वर्ष झाले, मग या बाईचं होतो लग्न, महा म्हणतो यार हिच्या नादी उगाच लागलो, पोलीस भरतीच्या नादी लागलो असतो तर पोलीस तरी झालं असतो, तेव्हा कळतं नाही आता आपण पोलीस भरती करायला पाहिजे। असे पण लय नमुने आहेत, तुम्ही योग्य वेळेत योग्य डिसिजन घेतला तर तुमचं आयुष्याचं कल्याण होऊन जातो, योग्य वेळेत योग्य डिसिजन। आणि जर तुम्ही वेळ निघून गेली त्याच्यानंतर कितीही मोठे डिसिजन घ्या उपयोग नाही, त्यामुळे वेळेत डिसिजन घ्या। आता वाईट गोष्टी आपल्याला लय चांगल्या वाटतात, परंतु वाईट ते वाईटच असतात, ते चांगले कधीच नसतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। स्वतःच भविष्य बघा, नाहीतर तुमचं ढेर परदेशी सातक्या निभावंगे चालूच राहणार। चला आजच्या एवढे आजचा एवढं तुम्हाला डोस भरपूर झाला, आता तुम्ही बाकीचं सगळं सोडा आणि अभ्यासाला लागा। चला लेक्चरला सुरुवात।